नेत्रवालीपासून गेवराईपर्यंत ही यात्रा पोहोचलेली आहे आणि या यात्रेमध्ये अंतरवालीपासून ते गेवराईपर्यंत असंख्य मराठे सहभागी झालेले आहेत आणि हा धुळे सोलापूर महामार्ग गेल्या 3 ते 4 तासापासून पूर्णतः ब्लॉक झालेला आहे, वाहनं ठप्प झालेली आहेत आणि यामध्ये प्रत्येक मराठा आम्ही मुंबईपर्यंत पोहोचणार आणि आरक्षण घेऊन येणार या भूमिकेमध्ये आहे। लहान मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, महिला आहेत आणि जिथं गेला तिथं मनोज जरांगे पाटील यांचा स्वागत सत्कार केला जातोय आणि त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत की आता तुम्ही आरक्षण घेऊन या। तुम्हाला शुभेच्छा देत आहेत आणि सत्कार करतायत की सांगताय की तुम्ही आरक्षण घेऊन या। हो, माझा मायबाप समाज गोदा पट्ट्यातला हा गोदाच पट्टा यांच्या लक्षात आलं। आपलं लेकरू 500-600 किलोमीटरवर आपल्या लेकराच्या न्यायासाठी चाललंय आणि मी कधी शिव सोडली नव्हती की याबाबत, परंतु त्यांची अंतरवाली सोडली की लक्षात आलं आणि अंतरवाली पूर्ण गाव भाऊ झालं की आपलं लेकरू आज शिवाच्या बाहेर चाललंय आणि कधी गेलं नव्हतं, आज चाललंय आणि आरक्षण घेऊन येणारे म्हणत आहे। गाव सगळं भावनिक झालं, मग मी माणूस की माणूस आहे, माझंही मन भरून आलं आणि माझ्या गोदा पट्ट्यात ही वार्ता वाऱ्यासारखी एक अर्ध्या घंट्यात पसरली। नसतं आम्ही नाही यायचं म्हणलो होतो त्यांना, नंतर तुम्ही मुंबईला, परंतु डोळ्याला आलेला थेंब लेकराचा बघून माता माऊलींनी त्या ॲम्ब्युलन्सला रस्ता करा, ॲम्ब्युलन्सला सगळा रस्ता करायची होती, गाड्या बाजूला करा, द्या ॲम्ब्युलन्सला जागा करा। गोदा पट्ट्यातल्या लोकांच्या लक्षात आलं 123 गावमध्ये 11 तालुक्यातले 10 लहान टप्पा नाही, त्यांच्या लक्षात आलं लेकरू चाललं आणि वाऱ्यासारखे धावून माझ्या गोदा पट्ट्यातले लोक आले की अर्ध्या घंट्यात जिकडं तिकडं सगळं ब्लॉक झालं, अर्ध्या घंट्यात जिकडं तिकडं 10 ते 15 लाख लोक रस्त्यावरती। आता आपलं शेवटचं टोक, आता वॉकीटॉकीच्या माध्यमातून माहिती मिळाली, आपलं शेवटचं टोक ते अंतरवालीचा पुढं हॉटेल जालना आणि अंतरवालीकडे जालना जाणारा ब्रिज, त्या ब्रिजपर्यंत आणखीनही लॉक आत्ताही। असं वाटलं होतं का की 2 उपोषणं केले त्यानंतर ही वेळ पुन्हा सगळ्या मराठ्यांच्या वर येणार नाही का की आपण मुंबईला जावं, असं वाटलं होतं का की 2 उपोषणं केली, सरकारच्या वतीनं आश्वासन मिळाले, चर्चा झाली, पण मराठ्यांना मुंबईला जाण्याची वेळ येणार नाही? सरकारमध्ये चांगले लोक आहेत, खरं सांगतो मी तुम्हाला, शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, कोण विघ्न संतोषी आहे लक्षात येईन, नसता मुंबईला जाण्याची मराठ्यांनी वेळ नसती आली, कोण विघ्न संतोषी माहीत नाही, मराठ्यांच्या नोंदी मिळालेल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाही असा कोण विघ्न संतोषी माहीत नाही। परंतु आता आपण निश्चयच केला आहे, 7 महिने आपण सरकारला त्रास दिला नाही, 7 महिने आपण आपल्याच गावात राहिलो, मुंबईकडं किंवा कुठल्या शहराकडं आम्ही नाही गेलो, कारण आम्हाला कायद्याने अधिकार दिला होता तुम्ही मुंबईला सुद्धा जा आणि मागणी करू शकता शांततेत, तुम्ही हे कायद्याने दिलेला अधिकार आहे, पण आम्ही नाही गेलो, पण शेवटी नावेलाच झाला आमचा, कायद्याने दिलेला अधिकार आमरण उपोषण करण्यासाठी मी 26 जानेवारीला मुंबईला चाललो आहे, माझा समाजही माझ्यास आमरण उपोषणाला मुंबईकडे निघाला, शांततेत आंदोलन करतो आहे। आणखीनही मी सांगतो, आणखीनही वेळ हातातली सरकारच्या गेलेली नाही, आणखीनही सांगतो वेळ गेलेली नाही, पण सरकार म्हणतंय की आम्ही आत्तापर्यंत कुणबीच्या नोंदी शोधल्या, त्याच्यानंतर तुम्ही म्हणलात ते सर प्रमाणपत्राचं वाटप करण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या, सोबतच आणखी आता लवकरच अधिवेशन घेऊन मराठ्यांना अपेक्षित असं आरक्षण देणार आहे सरकार म्हणतंय, मग काय नेमकं कुठं? अहो, सरकारनं अध्यादेश काढला सगळ्या सोयऱ्यांचा, सगळ्या सोयऱ्याचा प्रमाणपत्रच वाटप नाही केलं, सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढून काय करता, त्यो बी आणखीन काढा नाही, त्यो बी आणखीन काढा नाही, सगळ्या सोयऱ्यांचा काढून करता काय? तुम्हाला 1.5 महिन्यापासून सांगतोय की तुम्ही 54 लाख नोंदी वाटप करा, आता तुम्ही म्हणता वेळ लागेल काय वेळ, मग 1.5 महिना काय केलं, मग 7 महिन्या तुम्हाला वेळ दिला, आमची काय चुकी, बसा समोरासमोर तुमच्या दम आटला, समोरासमोर दूध का दूध पाणी करून मी चुकीचं असलो तांत्रवली वापशीत पाहू द्या, मी बरं झालं मीडियाच्या बांधवाच्या समोर या गोष्टी बोललो, अंधारात बोललो असतो तर मला येण्यात काढा। क्षणाची ही मोठी बातमी आहे की समोर बसा, चर्चा करू आणि जर निर्णय झाला तर परत येऊ। मी बोललो की मी कधीच मागे येत नाही, मी मीडियाच्या समोर बोललेलो, चर्चा हीच मीडियाच्या समोर केलेली, हो की मी जर अंधारात चर्चा केली असती तर ह्या सरकारने मला येड्यात काढून फाशीची वेळ आणली असती,
सगळ्या समाजाला माहिती माझी चूक नाही आहे. मी 1.5 महिन्यापासून बोंबलतो. 23 तारखेला त्या मांजरसुंब्याच्या हॉटेलमध्ये सुद्धा मी सरकारचे आलेल्या प्रतिनिधीला सांगितलं होतं, तुम्ही 54 लाख नोंदी द्या. तुम्ही आता 54 लाख नोंदी दिल्या तर त्या सगळ्या सोयऱ्याचा उपयोग होणार आहे, नसता काय उपयोग होणार नाही. पण या सगळ्या गोष्टी आता प्रक्रियेत आहेत. जर सरकारनं म्हणलं एक मुदत दिली या काळापर्यंत आम्ही करणारच, तेव्हा तुम्ही मागे घेणार का की जित आता समजा मातोरीला मुक्काम आहे किंवा पुढचा मुक्काम आहे गोरीबाबळा, तिथून परत येणार का सरकारनं जर तसं तुमच्याशी चर्चा केली तर बसून? चर्चा केली आणि काही केलं तर 1 इंच मागे सरकारणार नाही. 7 महिने वेळच दिला ना, पण ते खोटं बोलतायत. त्या मी अमुक केलं तमुक केलं, बसा समोर समोर काय चूक आहे माझी, मी सिद्ध करून दाखवतो माझी काही चूक नाही. माझी काय चूक आहे, मी मीडियाच्या समोर बोललो, मराठ्याने ऐकलं आहे आपल्या लेकराची काय चूक नाही. आपलं लेकरू मराठ्यांच्या न्यायासाठी भांडतंय. माझ्या समाजाला माहिती आहे, मी 1.5 महिन्यापासून सांगतो नोंदी द्या. आता 2 दिवसात तुम्ही म्हणणार प्रक्रिया सुरू आहे, आधी झोपले होते का? आधी झोपले होते? 1.5 महिना 2 महिने 7 महिने वेळ दिला आहे तुम्हाला, थोडा नाही. आणि आम्हाचा हे कळत नाही आम्हाला, तुम्हाला अडचण काय आमच्या नोंदी सापडलेल्या असतो, अडचण काय का देत नाहीत, का अन्याय लावला माझ्या मराठा समाजावर तुम्ही? पण आता तोडगा निघाला पाहिजे ना, तोडगा तर निघाला पाहिजे. मी काय करू तोडग्याला, मी काय करू तोडगाच काढा. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिंदे साहेबांच्या शब्दाचा मान सन्मान करून 1 महिना मागितला, 40 दिवस दिले, 2 महिने मागितले दिले, आताही 23 डिसेंबर ते आता 23 जानेवारी आली, 1 महिना झाला, तुम्ही केलं काय? पाठीमागे 3 महिने दिले होते, तुम्ही काय करता? तुम्ही मला खोटं नाही ठरू शकत, कारण मी मीडियासमोर बोललो की मी नशेबवान आहे. मीडियासमोर बोललो, अंधारात बोललो असतो ना, हे म्हणल्यास त्याचा दोष आहे आणि समाजाला काही कळालं नसतं. आता जर शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला आलं कुठल्याही टप्प्यावर, तर तुम्ही चर्चा करून त्या संदर्भातला विचार विनिमय करायला तयार आहात? विचार विनिमय फिनिमय काही नाही, पण आम्ही चर्चेचे दार बंद नाही केले. आम्ही चर्चे त्यांनी बंद केले असले तर आमचे बंद. काही असं माहिती मिळाली की काही मंत्री असं म्हणतायत, काही मंत्र्यांचं एकमत झालेलं आहे की आता चर्चा नको आहे, कारण त्यांनी सांगितलं कुणबीचं नोंदणी त्या तपासलेल्या आहेत, आता अधिवेशन घ्यायचंच आहे, मराठ्यांना आरक्षण देणार म्हणून शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. नाही करायचं, नको करू म्हणा. चर्चा कोण मंत्री आहे ना, नको करू म्हणा, नको करू. अडचण आता आमचे दार बंद. मग अच्छा, त्यांनी जर असं म्हणलं तर तुमचे दार बंद, ते चर्चेला नंतर तुम्ही तयार आहे? अरे जा तिकडे, नाही बस चर्चेला. हे बघा, जर आम्हाला फालतूत काढणार असला, माझ्या समाजाचा अवमान करणार असाल, तर मला समाज मोठा आहे. म्हणजे आम्ही म्हणतो चर्चेचे दार बंद होते 20 तारखेनंतर, तरी कालच सांगितलं चला जाऊ द्या. आमच्यातले काही लोक म्हणले चर्चे दार खुले ठेवा, आपल्याला जे पाहिजे ते पाहिजेच. हिंमत नाही चर्चा करायला यायला, हो त्याला हिंमत लागते चर्चा करायला यायला. की हा आडमुठेपणा आहे, मराठ्यांचा हा सगळा पाठिंबा असताना त्यांना न्याय मिळायचं तर चर्चेतून न्याय मिळतो. आता आम्ही काय म्हणलं चर्चा नाही, तुमचेच मीडियाचे बांधव सांगत चर्चा नाही करायची, म्हणतात नाही करायची, नाही करायचं, जा तिकडे, नको करू, नको करू, जा. आता तुम्ही या भूमिकेवर आहात, सरकार पण भूमिकेवर आहे, तुम्ही चर्चेला तुमचे दार खुले आहेत, पण हा जो जनसागर आहे, तुम्ही आता जर सांगितलं की आता कारखाना म्हणजे शहागड पासून ते पुढे गेवराईपर्यंत ही संख्या आहे, तर ही संख्या आता आकड्यात मोजू शकता आणि ही संख्या बघितल्यानंतर सरकार हादरू शकता असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला खरं सांगू का, मी जर चुकीचं असतो ते लोकच आले नसते. लोकांनी मीडियाच्या माध्यमात वाय केलेलं आहे, सरकार आपल्याला येड्यात काढील. हा लोकांना माहिती आहे कोण आहे ती. माझा समाज शांततेत मुंबई जाणार आहे, शांततेत आमरून पोषण करणारे, अनारक्षण बी घेणारे, त्यांचं त्यांनी ठरवावं. तुम्हाला असं स्पष्टपणे म्हणायचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं बोर्ड तुमच्याकडे दाखवताय की आम्ही सगळं करतोय, मग ही जनता का वेडी आहे असं म्हणायचं तुम्हाला? त्यांना वाटतंय आम्ही येडे आहेत. मी चुकीचा असतो जनता चालली नसते, आणि ह्याच जनतेनं त्यांना गादीवर बसलेले. आणखीनही मुख्यमंत्री शिंदे साहेबानं आणि फडणवीस साहेबानं मनावर घेऊन मराठ्यांना 54 लाख प्रमाणपत्र त्याच्या परिवाराला द्यावे. त्यांनी आडमुठ्याच्या भूमिकेत जाऊन ह्याच जनतेने त्यांना बसवलेलं आहे, हीच जनता घरी बसली. तुम्ही आता शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या दोघांवर विश्वास दाखवताय, ते करतील असं तुम्ही म्हणताय. दुसऱ्या मुख्यमंत्र्यांचा काय आक्षेप आहे अजित पवार यांचा? मी कुठं म्हणलं आक्षेप आहे, नाम ते म्हणताय त्यांचं नावच घेत नाही, कारण ते दोघ जण करतात त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांचं नाव घेऊन काय करायचं? ते म्हणते कारवाई करू, आमच्या आलेल्या लोकांवर कारवाई करू. हा इतक्या वर्षातून मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळायला लागला, तुम्ही कारवाई करू, काय करावं त्यांची अपेक्षा करून ते कारवाई करू. बोलताना असं बोलतो काही जण येणार आहेत, म्हणजे जसं काय लयच कोण मोठा लागून गेल्यासारखं. अरे मायबाप जनता आहे, दैवत मानायला पाहिजे जनतेला, जनतेला दैवत मानायला पाहिजे, दैवत जनतेला.
असं असतं. आपल्या जातीतले लेकर इथं आता त्यांना न्याय मिळायला लागला, रक्त जाळून जीवाची बाजी लावून आता राहायला पाहिजे बाबा. चला त्यांनी बी पुढाकार दाखावा आणि तिघांनी एकत्र येऊ मराठ्यांच्या 54 लाख नोंदी तुम्ही म्हणताय ना, आपलं कधी बी समाजाला न्याय द्यायचा म्हणून 4 पावलं मागं असते. तिघांनी बी एकत्र यावा. आता स्पष्ट नाव घेतो साम टीव्हीवरती की मुख्यमंत्री शिंदे साहेबानं, फडणवीस साहेबानं, अजित दादानं तिघांनाही एकत्र यावं, मोठं मन करून मोठ्या मनातून लक्ष घालून 54 लाख नोंदी कुणबी प्रमाणपत्र द्यावेत, 54 लाखांच्या परिवाराला द्यावं, एकूण आकड्याचा डाटा द्यावा आणि सगळ्या स्वयंचा अध्यादेश काढावा. आमचं काय म्हणणं नाही, म्हणजे सोप्या टप्प्यावर आलेला आहे, फक्त दिरंगाई सुरू आहे. सोप्या टप्प्यावर मी हे 1.5 महिन्यापासून सांगतो, आज नाही, आणि माझा मायबाप समजते ऐकतो सुद्धा. माघार कशामुळे घेईल, नाही घेणार. काय करणार तुम्ही करून करून गोळ्या घालताल मला, याच्या पलीकडे काय करताल? मी गोळ्या झालायला तयार आहे, गोळ्या झालायला मी तयार. तुम्ही या मुद्द्यावर आलात की आता गोळ्या झालायला सुद्धा तयार आहे, पण का 4.5 महिन्यामध्ये तुम्ही असं का की जे तुम्हाला सरकारनं देतो देतो असं म्हणून इथपर्यंत पोहोचवलेलं आहे? हे काहीच माहीत नाही, पण माझ्या मराठा समाजानं त्यांचा सन्मान केलेला आहे, हे मात्र त्रिवार सत्य, त्रिवार सत्य. माझ्या समाजाने यांचा सन्मान केलेला आहे. यांनी असं बोलून समाजाचा रोष वाढवायला नाही पाहिजे की ते ऐकतच नाही, त्यांना ऐकत नाही. मी ऐकतो का नाही समाजाला चांगला माहिती, समाजाला चांगला माहिती. म्हणून तर हे समाज आता गेवरायचं टोके, आता वाकेटाक्यावरून माहिती मिळालेली आहे आपल्याला. गेवरायचं टोके तर कारखान्याच्याही पाठीमागं 3 किलोमीटरवर आणखीन लोक आहे. किती संख्या असेल असं तुम्हाला वाटतं बरं वाहनांची मराठ्यांची? वाहनांची नाही सांगता यायची, पण माझा गोद्यापट्ट्यातला 123 गावातला पुरा मराठा इथं उतरला, पुरा 15 लाखाला कमी लोक नाहीत. पण गोदापट्ट्यासोबतच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आमच्या मीडियाच्या ट्रकमध्ये एक पुणे जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातला एक आजोबा आलेले आहेत, ते म्हणत आहेत की माझा आता शेवटचा काळ आहे, मी मराठा आरक्षणासाठी आले. सरकारला हेच कळायला पाहिजे, एकदम वयोवृद्ध बाबांपासून 3-3 वर्षाचे लेकरं सुद्धा आरक्षण बोलतात, आरक्षण. एवढी शहाणपणाची भूमिका सरकारकडं नसेल, सत्ता हातात हे म्हणून गर्दन ठोकतात असले येऊ द्या त्यांना, हे सगळ्यात चुकीचं आहे त्यांचं. ते त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात मोठी चूक करायला लागली, सगळ्यात मोठी. त्यांनी तोडगा काढणं, गोडी गुलाब येणं हेच त्यांच्या पुढं पर्याय, दंड ठोकतात असतील. आता हाही 2-3 महिने त्यावर करताल, नंतर आयुष्यभर मराठी गुलाब नाही लागून जाणार, आयुष्यभर मराठ्याच्या लेकरात वाटलं गेलं. त्या लेकरांसाठी लढताय. आता हे लेकरं आहेत, तरुण मुलं आहेत, विशेषतः म्हातारी माणसं आहेत, बऱ्याचदा महिला सुद्धा इकडच्या बाजूला चालत आहेत, यांच्या चेहऱ्याकडे बघून आता तुम्हाला काय काय मनात येत आहे? सकाळी तर तुमच्या डोळ्यात अश्रू होते. नाही नाही, ते माझं गाव मी सोडत होतो, माझं गाव मी सोडत होतो त्यावेळेस शिवाच्या बाहेर, राईट घे थोडी, शिवाच्या बाहेर पडत होतो. त्यामुळं साहजिकच ज्या गावानं मायबापासारखं प्रेम केलं, माझ्या गोदापट्ट्यानं मायबापासारखं प्रेम केलं आणि त्यांच्यातून अचानक मी शिव ओलांडून चाललो आहे, त्यामुळं गावही भावनिक झालं आणि मला इथे थोडंसं मन भरून आलं की आपण आपल्या मायबापातून दूर चाललो. पण मी हटत नाही शेवटच्या क्षणापर्यंत मराठींच्या लेकराच्या अंगावर आरक्षणाचा गोळा लटकेन तवाच हटतो. करा तुम्हाला काय एकी करायची ते, पण तुम्ही एकी केली आणि काही डवचायचा जर प्रयत्न केला तर तुमची जिंदगीतली सगळ्यात मोठी चूक असणार आहे, हे पण लक्षात असेल. म्हणूनच ती चूक होऊ नये म्हणून साम टीव्हीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आवाहन केलंय, माझ्या चर्चेची दारं उघडी आहेत, चर्चा करा आणि मराठ्यांना जे अपेक्षित आहे ते द्या, तेव्हा आम्ही तिथून सुद्धा मागे येऊ शकतो. त्यामुळं हा लाखोंचा मराठा ज्यावेळेस पुढं जाईल त्यावेळेस सरकारला मनोज जरांगे पाटील यांच्या या शब्दाचा विचार करावा लागणार आहे आणि आजच या संदर्भात सुद्धा निर्णय घेण्याची घ्यावं लागेल अशी स्थिती आहे. महंमद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, गेवराई, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.